नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. माझ्या आजपर्यंतच्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे. आणि आता US डॉलर ट्री पार्ट 6 शिकागो. आम्ही न्यूयॉर्कहून परत आल्यानंतर आमचं रोजचं रुटीन सुरू झालं. अजूनही हसत हसत भांडी घासायचं सुरू होतं. ते व्हॅक्युम क्लीनर मला अजिबात पेलायचं नाही, त्यामुळे मी भांडी घासायचं काम माझ्याकडे घेतलेलं होतं. त्यामुळे मला रोज माझ्या कामवालीची अगदी रोज म्हणजे रोज आठवण यायची. तरी आम्ही काही वेळेला बाहेर जेवायला जायचो, खायला जायचो, कारण तिथे भारतीय पदार्थ अतिशय सुंदर असे मिळायचे आणि त्यामुळं भारतातच आपण आहोत असं वाटायचं. पण हॉटेलचं बिल देताना मात्र अगदी बरोबर समजायचं की आपण अमेरिकेत आहे. एकदा आम्ही असंच एअर अँड स्पेस म्युझियमला जाणार होतो, म्हणून आम्ही ठरवलं की बाहेर जेवायचं आणि तसंच पुढे जायचं. तर आम्ही आमच्या घराजवळच्याच एका हॉटेलमध्ये, पॅराडाईज नावाचं हॉटेल होतं, तिथं आम्ही गेलो. तिथले पदार्थ तर इतके सुंदर होते, इतके सुंदर होते. गुलाबजाम वगैरे ते सॉफ्ट होते, पंजाबी डिशेस होत्या, अतिशय सुंदर असं जेवण होतं. आणि त्या दिवशी मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातलं सर्वाधिक जेवण मी त्या दिवशी जेवले. ही मुलंही जेवली बरं का, पण मला रस्ताभर माझी चेष्टा करत होते की आई तू कमी जेवली, आई तू कमी जेवली. मला तर आम्ही तिघही जेवत होतो खरं म्हणजे, पण त्या थ्री इडियट्स मधले ते तिघ जण लग्नात डिशेस भरभरून घेतात ना, तीच मला आठवण होत होती. आजही मुलगा माझा कधीतरी चेष्टा करतो की आई तू त्या दिवशी कमी जेवलीस. त्यानंतर ते एअर अँड स्पेस म्युझियम अतिशय भव्य असं होतं. वेगवेगळ्या प्रकारची कित्येक विमानं तिथं होती आणि दुसऱ्या महायुद्धात जी विमानं वापरली होती तीही तिथं होती. ते म्युझियम बघितल्यानंतर आम्ही परत आलो. त्यानंतर आमचं शिकागोचं प्लॅनिंग सुरू होतं. मीनवेल एक गोष्ट अशी छान घडलेली होती की माझ्या ऑफिसच्या दोन मैत्रिणीसुद्धा त्याचवेळी अमेरिकेला आलेल्या होत्या. एक मैत्रीण खूप लांब होती, पण दुसरी मैत्रीण अगदी आमच्या घराजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर होती. ॲशबर्नला ती होती. आम्ही एक दिवशी तिच्याकडे गेलो. तोही एरिया अतिशय सुंदर असा एरिया होता आणि ती तिच्या मुलीकडे आलेली होती. आम्ही दोघी जेव्हा अमेरिकेत भेटलो तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला आणि आम्ही तिथे भेटलेल्या बघून आमच्या भारतातल्या मैत्रिणींना सुद्धा खूप आनंद झाला होता. अमेरिकेत मी एक गोष्ट अशी आणखीन एक छान अशी बघितली की रेस्टन म्हणून तिथं एरिया होता. तो रेस्टन एरिया म्हणजे अतिशय सुंदर असा होता, म्हणजे रेसिडेन्शियली आणि कमर्शियली एरिया तो अतिशय प्रसिद्ध असा आहे. तर आमच्या घराजवळ आम्ही जेव्हा गाड्या बघत संध्याकाळी बसलेलं असायचो त्यावेळी त्या रेस्टन एरियाला जाणारी बस तिथं नेहमी आम्हाला पास व्हायची. पण ती बस जेव्हा बस स्टॉपला थांबायची त्यावेळेला ती अशी पाठीमागे झुकायची, त्यामुळे चढणाऱ्यांना अतिशय सोपं जात होतं. म्हणजे फारसं कोणी नसायचं, पण असं पटकन चढता यायचं. व आपल्या इथे सिनियर लोकांना सिटी बसमध्ये चढणं उतरणंही अशक्य आहे, एसटीमध्ये तर शक्य नाही, लक्झरी बसमध्ये तर चढताच येत नाही. म्हणजे ह्या खरं म्हणजे प्राथमिक सोयी आपल्याकडे नक्की व्हायला पाहिजे असं मला फार वाटतंय. तर तो एरिया आम्ही रेस्टन एरिया बघायला गेलो, अतिशय सुंदर आणि निवांत, म्हणजे असं खूप आम्ही चालत त्या दिवशी फिरलो आणि घरी आलो. आता शिकागोचं आमचं प्लॅनिंग असं होतं की बाल्टीमोरला गाडी पार करायची आणि तिथून फ्लाईटने शिकागोला जायचं. ज्या दिवशी आम्ही शिकागोला जाणार होतो त्या दिवशी ऑफिसमधनं मुलगा येणार होता, त्यानंतर आम्ही लगेचच निघायचं असं ठरलेलं होतं. म्हणून त्याची आम्ही खाण्यापिण्याची तयारी करून त्याची वाट बघत बसलो. पण त्या दिवशी नेमका त्याला ऑफिसमधनं यायला उशीर झाला, म्हणून त्याचं खाणं आम्ही डब्यात पॅक करून घेतलं आणि आम्ही लगेचच निघालो. बाल्टीमोरला जाताना असं मला लक्षात आलं की अशी छोटी छोटी गावं आहेत, पण ती थोडीशी म्हणजे आपली कशी बुद्रुक खुर्द तशी काउंटीज वगैरे अशी गावं आहेत आणि ती रस्त्याच्या आतल्या बाजूला असतात, त्यामुळे रस्त्यावर काही प्रॉब्लेम नाही, सुसाट गाड्या जात असतात. तर आम्ही बाल्टीमोरला गाडी पार्क केली आणि म्हणजे तसं जेमतेम वेळेत आम्ही पोचलो आणि शिकागोच्या फ्लाईटमध्ये आम्ही बसलो. मुलाला खायला देण्यासाठी मी डबा उघडला आणि दडपे पोहे आणि त्या तळणीच्या मिरचीचा फोडणीचा असा काही वास विमानात घुमला.
आणि माझा मुलगा माझ्याकडे डोळे मोठे बिलकुल काय आई काय आई. अरे म्हटलं एक तर तू हे घरी बघ, तरी कांदा मी घातलेला नाही, एक तर तू घरी खाणार होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू पिझ्झा बर्गर सँडविच तू नेहमीच खात असो, हे पदार्थ कधी खाणार? आणि तुला माहितीये का, त्यांना ह्या सगळ्या इथल्या लोकांना माहिती आहे की आपण इंडियन लोक आहोत आणि आपण असे खमंग खमंग खात असतो. आणि आत्ता जर विचारलंस तर ह्या विमानातल्या सगळ्या लोकांना ते पोहे हवे असणार आहेत. त्यामुळे तू निवांत का, तरी आम्ही शेजारच्याला ते पोहे दिले आणि त्यांना व्हेरी टेस्टी करत खाल्ले. त्यानंतर आम्ही शिकागोला पोहोचलो. मला वाटते 1.5 तासाची काहीतरी जर्नी होती आणि एअरपोर्टवरती उतरलो आणि आम्ही कॅबनी हॉटेलवर गेलो. हॉटेल आमचं डाऊन टाऊनला, म्हणजे पूर्वी मला डाऊन टाऊन म्हणजे काहीतरी वेगळंच वाटायचं, पण डाऊन टाऊन म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आमचं हॉटेल होतं आणि तिथं आम्ही चेक इन केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही शिकागो बघण्यासाठी बाहेर पडलो. शिकागो हे इलिनॉय राज्यातलं सर्वाधिक मोठं शहर आणि अमेरिकेतलं लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वाधिक लोकसंख्या असणारं तिसऱ्या नंबरचं शहर. शिकागो हे मिशिगन लेकवरती वसलेलं आहे. मिशिगन लेक म्हणजे तो समुद्रच वाटतो असो, अफाट पसरलेला असो ते लेक आहे आणि त्याच्यावर ते वसलेलं आहे आणि त्यातला काही भागा डाऊन टाऊनमधून पण जातो आणि त्याच्यावरती तो ब्रिज आहे. तर शिकागो ही सिटी विंडी सिटी म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती त्या सिटीच्या सौंदर्याबद्दल ती प्रसिद्ध आहे. म्हणजे अतिशय सुंदर असं ते शहर आहे आणि डाऊन टाऊनमध्ये आमचं हॉटेल असल्यामुळं सगळं आम्हाला जवळ होतं, वॉकेबल डिस्टन्सवरती होतं. म्हणून आम्ही चालत चालत मिलेनियम पार्कला गेलो. मिलेनियम पार्कमध्ये एक क्लाऊड गेट म्हणून आहे. क्लाऊड गेट म्हणजे तिथे एक बीचच्या आकाराची अशी चकचकीत वस्तू तयार केलेली आहे, म्हणजे त्याला सगळीकडून असं शायनिंग आहे आणि तिथं उभं राहून आपले स्वतःचे असे 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 वेगवेगळे आकार दिसत असतात. आणि त्याच्या आतमध्ये गेलं की तिथेही वेगवेगळ्या आपल्या इमेजेस दिसतात, सगळे लोक असे गर्दी झालेली असते तशा वेगळ्या सगळ्या इमेजेस दिसतात. म्हणजे तिथं खूप लोक एन्जॉय करत असतात, रमतात अगदी छानपैकी. जगभरातले लोक ते सगळं बघायला आलेले असतात. तिथे खूप फोटोग्राफी चाललेली असते, सगळे नुसते मजा करत असतात. त्यानंतर चालत चालत आम्ही आर्ट इन्स्टिट्यूटला गेलो. आर्ट इन्स्टिट्यूट अतिशय भव्य असं आहे आणि त्या आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये जगभरातल्या सगळ्या आर्टिस्टची पेंटिंग्स तिथं आहेत, शिल्प आहेत, फोटोज आहेत. अतिशय मोठं आणि प्रसिद्ध असं आहे आणि ते जे आर्ट म्युझियम आहे त्यामध्ये आपल्या भगवान महावीर यांचं शिल्प आहे. आणखीन पण खूप शिल्प आहेत. एम ए हुसेन यांचं चित्र आहे, नंतर पॅब्लो पिकासोचं चित्र आहे. असं म्हणजे अक्षरशः इतका वेळ जातो त्यात, मला वाटतं बरेच मजले आहे त्याच्याने. ते सगळं बघत 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 आम्ही त्यानंतर वरपासून बघितलं आणि आम्ही खाली आलो. आणि आता आम्हाला बघायचं होतं स्वामी विवेकानंदांनी जिथं भाषण केलं तो हॉल आम्हाला बघायचा होता. त्या हॉलचा बोर्ड आम्हाला दिसला आणि आम्ही तिथं थांबलो, पण तो हॉल बंद होता. म्हणून आम्ही घुटमळत होतो की आता चौकशी करायची, आपल्याला उघडून देतील का वगैरे असं. तोपर्यंत एक व्यक्ती आमच्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला आतून हा हॉल बघायचा आहे का? मग आम्ही हो म्हणाल्यावर त्यानंतर त्या व्यक्तीनं किल्ली आणली आणि कुलूप उघडून दिलं आणि ती व्यक्ती बाहेर जाऊन उभं राहिली आणि आम्ही त्या हॉलमध्ये पाऊल ठेवलं. आणि एक असं म्हणजे आजही सांगताना मला असा काटा येतोय की रोमांच येत आहे. एक प्रकारचा असा अभिमानानं ऊर भरून यावा तसं झालं होतं. हॉलमध्ये पाऊल टाकल्यावर अतिशय शांत आणि असं वाटत होतं स्वामीजी इथं उभे राहिले असतील आणि त्यांनी ब्रदर्स आणि सिस्टर्स असं त्यांचा एक गंभीर आवाज ह्या हॉलमध्ये घुमला असेल. आम्ही तिथं नमस्कार केला आणि अक्षरशः आम्ही बराच वेळ तिथं आम्ही थांबलेलो होतो. म्हणजे आम्ही कोणीही कोणाशीही बोलत नव्हतो, असे स्तब्ध उभे होतो, स्वामीजींची आठवण करत होतो आणि मन असं एक प्रकारच्या अशा पावित्र्यानं शांततेनं अभिमानानं असं भरून गेलेलं होतं. आम्ही खूप वेळ तिथं थांबलो आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो. पण त्या बाहेर उभं राहिलेल्या व्यक्तीनं आम्हाला जराही डिस्टर्ब केलं नाही, अजिबात नाही. आणि आम्ही जेव्हा बाहेर आलो त्यावेळी अगदी सुहास्य वदनानं त्या आम्हाला अभिवादन केल्यासारखं केलं आणि त्या व्यक्तीनं परत त्या हॉलला कुलूप लावलं. अतिशय असे म्हणजे आम्ही निशब्द असे झालेलो होतो. एक अंगावरती असे रोमांच आलेले होते आणि अक्षरशः मला तर असं थोडंसं आनंदानं आणि असं थरथरल्यासारखं होत होतं. आणि मी म्हटलं 5 मिनटं आपण बसूया बाहेर. तिथं आम्ही बाकावरती 5 मिनटं बसलो आणि नंतर थोडंसं हळूहळू असं ते भानावर आल्यासारखं झालं आणि आम्ही बाहेर आलो.
त्यानंतर आम्हाला अजून बराच वेळ होता आमच्याकडे, म्हणून आम्ही अक्वेरियम बघायला गेलो. अक्वेरियम बघायला जाताना आम्ही सिटी बसने गेलो आणि त्यामुळे शिकागोचा आतला आतला कुठला कुठला भाग आम्हाला बघायला मिळाला. अर्धा पाऊण तासाचा ते बसचा प्रवास होता आणि अतिशय सुंदर, म्हणजे खूप एरिया बघायला मिळाला, म्हणजे खूप आनंद झाला तो. आणि आम्ही तिथे उतरलो, स्टॉपला उतरल्यानंतर पुढे आम्ही चालत गेलो आणि त्या अक्वेरियमच्या इथे बघितलं तर ते बंद होतो. अक्षरशः आम्ही खूप नाराज झालो आणि आता करायचं काय, तर ती बस तर निघून गेलेली होती. मग परत आम्ही बस स्टॉपवर आलो आणि थांबलो. मग दुसरी बस आली आणि आम्हाला बसमध्ये चढायचं होतं, म्हणजे तिकीट काढायचं होतं. तर तिथे अशी सिस्टीम होती की ते मशीनमध्ये डॉलर सुटे टाकायचे होते आणि आमच्याकडचे सुटे डॉलर संपलेले होते, ते आधीच्या बसमध्ये दिले ते सुटे संपून गेलेले होते. त्यामुळे आता करायचं काय, आणि शिवाय परत जी बस आली तरी परत हाच प्रॉब्लेम. शेवटी त्या ड्रायव्हरनी आमचा, म्हणजे त्या ड्रायव्हर तो सुटे पैसे नव्हता देऊ शकत, त्याला ते म्हणाला नाही मी नाही देऊ शकत म्हणून. मग त्यानं आमची अडचण ओळखली आणि आम्हाला अक्षरशः चकटपू त्यानं मिलेनियम पार्कला परत आणलं. तर त्या मिलेनियम पार्कच्या संध्याकाळी आम्ही तिथे आलो. अतिशय सुंदर अशा मोठमोठ्या बिल्डिंग्स, जसे मोठे रस्ते, भरपूर गर्दी. तो म्हणजे टुरिस्ट प्लेस असल्यामुळे त्या शहरात खूप अशी गर्दी आहे आणि असे स्ट्रीट आर्टिस्ट आपली आर्ट दाखवत असतात. नंतर पलीकडे तिथे अशा खाऊच्या गाड्या होत्या, म्हणजे त्यांचे बर्गर, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा वगैरे अशा खाऊच्या काहीतरी, मला वाटतं चायनीज वगैरे असं पण होतं. तर मला असं वाटलं की ह्या गाडीच्या शेजारी जर आमच्या एका कोल्हापूरच्या वडेवाल्याची जर गाडी उभी असेल तर किती बहार येईल आणि ही सगळी गर्दी तो खेचणार आणि अल्पावधीतच, अगदी अल्पावधीतच अमेरिकाभर त्याची चेन होईल. खरोखर असा खमंग वडा, म्हणजे अक्षरशः त्या वासानेच लोक अशी त्याच्याकडे खेचले जातील. तर त्यानंतर आम्ही परत असा तो मिलेनियम पार्कमध्ये आम्ही थोडा वेळ बसलो आणि परत चालत चालत त्या ब्रिजवरून चालताना खरोखर, म्हणजे तो एक साईट सीनचा भाग आहे ऍक्च्युली, पण ते आम्हाला रोजच आम्ही तिथून जाऊन येऊन करत होतो कारण जवळ होतो त्यामुळं. आणि आम्ही तिथं ब्रिजवरून चालत चालत गेलो. हॉटेलच्या जवळ झाल्यावर माझं उजव्या बाजूला सहज लक्ष गेलं, तर तिथं काय म्हणजे कॉफी शॉप होतं छोटंसं आणि तिथं लिहिलेलं होतं पंकिन टी, भोपळ्याचा चहा. मला इतकं कसं तरी झालं, म्हणजे खरोखर अमेरिकेत गेल्यापासून कसली कसली रसायनं रिचवली होती काय माहिती, चहाच्या नावे कॉफीच्या नावे, असली कॉफी तसली कॉफी, अक्षरशः कसली कसली रसायनं पोटात गेलेली होती, बापरे. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर पडलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो विलीस टॉवर. विलीस टॉवर हा अतिशय उंच असा आहे, 1450 फूट त्याची हाईट आहे आणि जवळजवळ मला वाटतं 108 मजले असे काहीतरी आहे आणि त्या 103व्या मजल्यावरती आपल्याला जायचं असतं आणि तिथून सगळा व्ह्यू दिसतो. तर त्या 103व्या मजल्यावरती जाताना जो लिफ्टचा जो वेग असतो, म्हणजे एसटी आणि विमान कसं असतं, तसा विमानाचा वेग जसा असतो ना, तसा तो लिफ्टचा वेग असतो आणि कानात दडे बसतात काही वेळेला, इतक्या ज्या वेगाने ती लिफ्ट जात असते. आणि 103व्या मजल्यावरती होतं ना, तिथं पण खूप गर्दी असते, म्हणजे जर शनिवार रविवार असेल तर बघायचंच काम नाही, अतिशय गर्दी असते तिथे आणि लाईन लागलेली असते अक्षरशः. तिथं गेल्यानंतर त्यांनी एक असा एक बॉक्स, स्कायडेक आहे, स्कायडेक तिथे एक असा काचेचा बॉक्स केलेला आहे आणि त्या तो बॉक्स आणि पलीकडे पाठीमागे काच आणि त्याच्या मागे तो सगळा शिकागोचा व्ह्यू असं असतं. त्या काचेच्या बॉक्सवर बसायचा आणि फोटो काढायचे हे चालू असतं. तिथे प्रत्येकाला त्यांनी 30 सेकंद दिलेले असतात, पण प्रत्येक जण मिनिट दीड मिनिट तर घेतच घेतो, असं एकदा बसून असं उभं उभं राहून उलटं पाठ असं कसंही बसून कसेही करून फोटो काढतात. आणि अक्षरशः त्याचं आपण अधांतरी बसलोय, त्या एवढ्या उंचीवर आपण अधांतरी बसलोय असा तो फील येतो, आणि खाली सगळा तो शिकागोचा व्ह्यू दिसत असं अफलातून अफलातून अनुभव येतो एक. आणि त्यानंतर आम्ही खाली आलो आणि आम्ही त्यानंतर गेलो शिकागो 360 शिकागो. तर तोही असाच उंच टॉवर आहे, मला वाटते त्याच्यामुळे असे काहीतरी 94 मजले वगैरे आहेत. त्याच्यावरती ऑब्झर्वेटरी डेक आहे आणि तिथं आम्ही गेलो, तिथं पण खूप गर्दी असते आणि त्या ऑब्झर्वेटरी डेकवर गेल्यानंतर तिथला अतिशय सुंदर नजारा, म्हणजे तो समुद्र किनाऱ्याचा असा जो आणि तसा एक असा पार्ट असा त्याचा असा बाहेर तिरका आलेला आहे, त्याचा अतिशय सुंदर असा तो नजारा आहे. आणि ते पूर्ण आम्ही ऑब्झर्वेटरी डेकवरती आम्ही फिरून तो सगळा पूर्ण नजारा बघितला.
तिथं एक असा थरारक अनुभव आम्हाला घ्यायचा होता की त्यांनी जसं अशी काच आहे आणि काचेला असं हे प्रत्येकाने असं धरून उभं राहायचं तिथे, आणि धरून उभं राहिल्यानंतर एक असं उंच त्यांनी जागा केली तिथे उभं राहायचं, आणि त्यानंतर ते जे आहे ते असं खाली वागतो, असं ते खाली झुकतं, आणि बाप रे खरोखर म्हणजे आपण वरनं उडी मारतोय की काय, असं वरून आपण वाकून बघताना असा काही पोटात गोळा येतो, बापरे मला आता आठवून सुद्धा खूप काटा येतो की अक्षरशः म्हणजे इतकं थरारक असा तो अनुभव आहे, आणि आपण वरनं तो वाकून असा व्ह्यू बघतोय आणि आपला तोल गेला तर वगैरे असा काहीतरी तो असा भयानक अनुभव आहे, म्हणजे ते अक्षरशः 5 मिनिटं तर थरथरायला होते नंतर मला तरी झालं आणि तो असा थरारक अनुभव घेऊन आम्ही परत खाली आलो. त्यानंतर आम्ही मग आमचं लंच वगैरे घेतलं आणि नंतर आम्ही गेलो नेव्ही पियरला. नेव्ही पियर हा असा मिशिगन लेकवरचाच एक भाग आहे आणि तिथे रेस्टॉरंट्स आहेत, पार्क आहे, अतिशय सुंदर असा तो एरिया आहे आणि भोवती सगळ्या अशा एक से बढकर एक अशा मस्त मस्त सुंदर सुंदर इमारती आहेत, आणि तो सगळा भाग आम्ही छानपैकी फिरलो, त्या पार्कमध्ये गेलो, तिथे आम्ही कॉफी घेतली, परत एक रसायन आणि तिथे छान निवांत बसलो आणि अशा अनेक वेगवेगळ्या बोटी तिथं बघितल्या. आणि आमची त्या दिवशी तिथे आम्ही ती आर्किटेक्चरल टूर आम्ही घेतलेली होती आणि त्यामध्ये आम्ही बोटी सगळ्या फॉर्मॅलिटीज तिकीट वगैरे घेऊन आम्ही बोटीमध्ये बसलो आणि बोट सुरू झाली. हळूहळू पुढं घेतल्यानंतर हळूहळू असा अंधार पडायला लागला आणि गाईड प्रत्येक त्या ज्या 50-60 बिल्डिंग भोवती सुरेख अशा बिल्डिंग आहेत त्याची माहिती गाईड देत होता, आणि तरी पण म्हणजे नेहमीप्रमाणे कितीही कान लांब लांब करून ऐकलं तरी ते तिप्पत, पण बाहेरचं सौंदर्यच एवढं अपाट होतं की काही प्रॉब्लेम त्यामुळे तो. आणि असा एक दिवा त्या बिल्डिंगमधला लागायला लागला आणि मग नंतर हळूहळूची बोट जात होती, नंतर डाऊन टाऊनमधला तो जो आम्ही ब्रिजवरनं चालायचो तिथून त्याच्या खालूनही आम्ही गेलो आणि असा एक नंतर सगळे लाईट्स लागले आणि जवळजवळ 90 मिनिटाची ती सफर आहे बोटीतून आणि अफाट अतिशय सुंदर असं ते दृश्य आहे. इतक्या एक से एक बिल्डिंग आहे तिथे, दोन असे उंच अशा बिल्डिंग आहेत की अशा त्याच्या गोल असं पार्किंग त्याच्यात गाड्या पार्क केलेल्या असतात आणि त्या बिल्डिंग, आणखीन एक ट्रम्प बिल्डिंग आहे ती म्हणजे त्या बिल्डिंग ती बघितली तर बुर्ज खलिफाची आठवण यावी अशी ती बिल्डिंग आहे आणि त्या आनंद असा पूर्ण आम्ही घेऊन आम्ही बाहेर आलो आणि खरोखर म्हणजे तृप्तता सार्थकता अशी जी म्हणतो ना ते सगळं असं डोळे भरून बघणं कॅमेऱ्यात टिपणं म्हणजे खरोखर एक मस्त असा अनुभव होता. आणि मग आता आम्हाला आम्हाला घ्यायचं होतं डिनर घ्यायचं होतं, त्यासाठी आम्ही नेटवर बघितलं आणि एक इंडियन फूड मिळणारं आम्हाला हॉटेल सापडलं. मग तिथे आम्ही कॅब केली आणि आम्ही तिथे गेलो, त्या तिथे छान आम्हाला छान जेवण मिळालं आणि मग नंतर आम्ही ठरवलं की आता बघायचं होतं की आम्हाला आमचं हॉटेल कुठे आहे, आणि बघतो तर काय अक्षरशः पलीकडच्या गल्लीला म्हणतो तसं वॉकेबल डिस्टन्सवरती आमचं हॉटेल होतं. मग आम्ही शिकागोच्या रस्त्यावरून शतपावली करत आमच्या हॉटेलवर परत आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही एकदम रिलॅक्स होतो, परत एकदा आम्ही सकाळी बाहेर पडलो आणि एक तिथून परत एकदा तो एक आनंद अनुभवण्यासाठी परत एकदा सगळा फेरफटका मारला त्या सगळ्या एरियातनं, मिलेनियम पार्कमधून आम्ही सगळा फेरफटका मारला आणि आम्ही दुपारी बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही मेट्रोनी गेलो आणि आता मला वाटलं कुठेतरी उतरायचं आणि नंतर पुढे एअरपोर्टला जायचं, पण ती जी मेट्रो गेली ती एअरपोर्टवरच गेली. अरे वा मस्त, म्हणजे तो एक खूप छान वाटलं ते की उतरल्याबरोबर एअरपोर्टमध्येच आपण उतरतो. त्यानंतर आम्ही बसलो फ्लाईटमध्ये आणि आम्ही बाल्टीमोरला आलो आणि तिथून आम्ही हँडनला परत गेलो. हा अतिशय एक असा छान अनुभव होता आणि ह्याच्याहून पुढचा छान अनुभव आणखीन एक सार्थक करणारी गोष्ट आम्हाला नेक्स्ट टाईम बघायची होती आणि ते म्हणजे नायगारा. त्यामुळे पुढचा व्हिडिओ नायगारा बघायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, LCSS करा, लाईक कमेंट शेअर and subscribe. Namaskar.